तर मित्रांनो, मी आता ऑफिसवर आलेलो आहे आणि लय दिवसांनंतर मी सिटीत आलोय. मी आता हल्ली येत नाही इकडं, कारण भांडणं झालं टेन्शन वगैरे, कारण मला बॉडी बनवायची आहे, यांना मारायचं सगळ्यांना धरून. तर हा एक वेगळा विषय, आपण जरा वेगळ्या वेगळ्या कामांमध्ये सगळे बिझी आहेत म्हणून मी पण येत नाही. मी माझ्या वेगळ्या कामांमध्ये बिझी आहे, पण आज आलंय त्याच्या मागे एक मोठं कारण आहे, एक स्पेशल रिझन आहे. कारण आमच्या होतंय भावांचं दोन लग्न, आणि त्यांचं आणि आज त्या लग्नाच्या अगोदर आपल्यामध्ये नवरदेवांना जेवण द्यायचं असं केळवण म्हणतात त्याला, केळवणचा कार्यक्रम. तर आज आपल्या आदित्यची फॅमिली, सौरभची फॅमिलीला चाललोय जेवायला घेऊन मी. तर केळवण हे का असतं आता हे मला माहित नाही, पण आपण आपल्या स्टाईलमध्ये आदित्यला सांगू की लग्नाच्या अगोदर असं जेवण का चालतात नवरदेवाला. मोहित सोमवंशींचा ड्रेस बघा तुम्ही आजचा. हो, मागच्या फुटेज मध्ये कसा होता मला काहीतरी ते वाटत होत, कसं वाटतंय? तर आज गाईज, आज स्पेशल केळवणाचा ऑकेजन मी देतोय आज पार्टी सगळ्यांना इकडे, आणि हा केळवण आपल्याला समजून सांगते. ज्याचा ब्लॉग आहे तो अर्थात दिसतोय, पण मला इथं अर्थातून दिसतंय नाही, आता दिसतोय. चांगला कॅमेरामॅन अर्धा ठेवू सगळ्याला चालू झाला. तर आता मोहितच्या माझ्या मध्ये दोन फसवले आदित्यला, कारण एक प्रश्न विचारायचा. मी तुम्हाला म्हणलो की केळवण म्हणजे काय हे तर आम्हाला माहित नाही, नवरदेव आहेत त्यांना माहिती आहे का? बघू आपण केळवणला गडगडून म्हणतात हे पण मला माहिती नव्हतं. अच्छा, केळवणचं मला एवढंच माहिती आहे की लग्न व्हायच्या आधी असं बाहेर जेवण वगैरे घरी बोलवतात किंवा बाहेर घेऊन जातात, एवढंच अर्थ माहिती आहे. त्याचं त्याची ट्रेडिशनल रिझन काय मला माहिती नाही आहे, आणि नवरदेवाच्या आवडीच्या गोष्टी त्याला चारल्या जातात. तर आता मी माझ्या स्वतःच्या अर्थाने गडकण्याचा आणि केळवणचा अर्थ सांगतो काय असतो. नवरदेवाला लग्नाच्या अगोदर त्याच्या आवडीचे पदार्थ चारणं हे याच्यासाठी महत्वाचं असतं, कारण सगळ्यांना माहिती आहे लग्न झाल्यावर तर बायकोचा निस्ता मारच घ्यायचा. त्याच्या अगोदर त्याला जेवढ्या जेवढ्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या चारल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे बकरं कापायच्या अगोदर त्याला सगळ्या गोष्टी आल्या जातात. तर हे आपलं 2023 बकरं. आय अग्री, मी सॉरी म्हणायला शिकले आता काही, डायरेक्ट सॉरी. आणि याचा घालत नाही मी अजिबात नेहासोबत, आणि डायरेक्ट सॉरी याच्याकडे. तर मित्रांनो, काल रात्री मला पूर्ण व्हिडिओ दाखवता आले नाही, सगळेजण जेवत होते, सगळेजण खूप खुश होते, आणि जरा व्लॉग चालू केल्याच्या नंतर मग तेवढे ते कम्फर्टेबली बोलत नाही, म्हणून मी व्लॉग मी जास्त नाही घेतला, कारण सगळेजण खूप खुश होते, खूप आनंदात बोलत होते सगळे होते, म्हणून मी ते आदित्यच्या केळवणाचा व्लॉग मी थोडासा तिथं स्टॉप केला. म्हणलं सगळेजण एवढे आनंदी आहेत, तर काय होतं व्लॉग चालू केल्याच्या नंतर मग तेवढे ते खुलून बोलत नाही सगळेजण आपल्या फॅमिलीमधले, म्हणून तिथं स्टॉप केला. पण आता मी चाललोय, जस्ट मला अचानक फोन आलेला आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं एकदम खतरनाक गाणं येतं या वर्षीचं, पिरतीचं याड. तर त्या गाण्याची डबिंग आहे आज. तर आता मी डबिंगला चाललोय पनवेलला अर्जंट, संध्याकाळचे वाजलेले 6, मला काही पण करून 9 वाजायच्या आतमध्ये पोहोचायचं आहे पनवेलला, कारण स्टुडिओचं हे घेतलेलं आहे, टायमिंग घेतलेलं आहे. तर चला आता पोचूया, त्याच्या अगोदर मला थोडीशी दाढी करायला लागेल, कारण आत्ता मी आज तारीख आहे बरोबर 7. आज डबिंग करायची, उद्या टीजर एडिट होईल आपला, टीजर एडिट झाल्याच्या नंतर 9 तारखेला अपलोड होईल, 11 तारखेला गाणं रिलीज होईल, म्हणून त्या अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या, पण त्या अगोदर करायला जाऊ आपण दाढी. घरातून निघलो तो 6 वाजता, आता वाजलेत 8, दाढी करायला जेवढा वेळ गेलाय, आणि मला पोचायचं 9 वाजता. बापरे. तर मग असे 8 वाजता निघलोय, आता जस्ट पोचलोय मी खालापूर पर्यंत, आपला फेवरेट फुटबॉल, तिथं आता चहा कॉफी पिऊ काहीतरी जे भेटन ते पटकन, आणि पटकन जाऊया. ह्या व्लॉग मध्ये मी खूप गोष्टी घेतो छोट्या छोट्या छोट्या, की पूर्ण एक व्लॉग एकाच गोष्टीवर डेडिकेट नाही केला. आता स्टार्टिंग तुम्ही पाहिली आदित्यचं केळवण, आता मी चाललोय रेकॉर्डिंगला, आणि उद्या चाललोय फोटोशूटला बनी आणि मी, कारण पिरतीचं याड हे गाणं येते लवकरच. माय गाठ जरी तो अशी बांधलेली असेल ना, तरी नाळ मात्र या माती शिजवडलेली आहे. आता अजून एक जरा स्लो घेऊ. स्टॉप.
माई गाठ जरी तुझ्याशी बांधलेले असेल ना तरी नाळ मात्र या मातीशी जोडलेले आहे. थांब ना. नाही पण देवाचं नाव घे बर्थडेच्या दिवशी. थांब लांबून अच्छा पहिले लांबून टेक देतात आमचं. माणूस बघा कसा फळावाला कसा बहुत झोपलाय बघा. तर नमस्कार मित्र हो. काल रात्री डबिंग झाली माझी खूप लेट आणि त्याच्यानंतर मी झोपलो कारण 1:30 वाजले. मग मला लय झोप आली, झोपलो आणि परत आज सकाळी लवकर उठलो होतो मी आज 8:30-9 वाजता. मग कॉस्ट्युम शोधले अरे खरंच 8:30 वाजता उठलो. कपडे घेतले आणि कल्याणला आलो कारण बनीचं शूट आहे. आणि मग आम्ही असं ठरवलंय की तुम्हाला सगळ्यांना माहिती आमचं एक नवीन गाणं ते फिरतीच यार. याच्यासाठी आम्ही आता खूप भारी भारी फोटो काढणार आहे, रील्स बनवणार आहेत, व्हिडिओ, जेणेकरून गाणं अपलोड झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल. आणि आज बनी खूप खुश आहे त्याच्या मागचं कारण तुम्ही स्वतः बघू शकता. ती आज निवांत बसली आहे, मी पण निवांत बसलोय कारण आम्ही ट्रायपॉड विकत घेतलेला आहे गाडीत. कारण हा जो पगार देत होता ना ट्रायपॉडचा तो कमी झालेला आहे आणि फायनली गाडीमध्ये एक नवीन ट्रायपॉड आलाय. आणि तो पण पैशाने घेतलेला आहे, कोणी दिला नाही मला फ्री मध्ये. कारण मी जास्ती करून मी ह्याच्या त्याच्या वस्तू घेतो मला आवडल्यावर. पण यावेळेस मी म्हणलं चला जाऊ दे जरा ह्या वर्षी जरा जास्ती खर्च करू आणि एक ट्रायपॉड घेऊ. तर अशा प्रकारे मी 450 रुपये खर्च करून एक ट्रायपॉड घेतलेला आहे आणि ह्याच्यातनं तुम्हाला बघू शकता किती भारी फुटेज शूट होती. तर म्हणजे कसं आता बनी अशी काही एक्सप्रेशन लपू नाही शकत. ट्रायपॉडची एवढी तारीफ केली ठरवले पैसे ट्रायपॉडला मी दिले आणि तुझी व्हिडिओ कसली काढायची. अरे मी इथे मॅप लावते, तुला माझी कदर. मॅप का लावते, तुझंच काम आहे म्हणून चाललोय आपण. रेडी खुश होते माहिती मला रेडी व्हायची गरज नाही. एक शब्द काफी असतो चुरण. आणि या भंगार ट्रायपोर्टची आता एवढी तारीफ केली आणि पडलं खाली. घेऊ नका कोणी पण 450 रुपये खर्च करून. शी माझा रिव्ह्यू एकदम घाण आहे. एवढा आता ब्लॉग काढतोय की परत त्यालाच लावून. आता बनीच्या हातापेक्षा तर ट्रायपोर्ट तरी चांगला. वेळेला कदर करावी लागते माणसांनी. आता काय गरज नाही, आता 450 रुपयाचा ट्रायपोर्ट आणलं. काही विषय नाही, काही विषय नाही. आधीही एका ब्लॉग मध्ये डायरेक्ट मी ब्लॉग काढताना बोललाय की तू कशी माझ्या ब्लॉग मध्ये बोलत नाही. त्याचा बदला मी घेतोय ना. अरे खोटं आतापर्यंत बदलच घेत आला. त्या दिवशी मी माझं तोंड बघायला हवं होतं. मी तर अशीच निघून गेली. रोज तोंड बघतोय मी. रोज कधी मी किती दिवसांनी आज भेटला आणि बोलतो रोज काय खोड. रोज 4-4 तास व्हिडिओ कॉलवर बोलतो. कुठे भेटशील रे बाबा, एवढं खोटं बोलून कुठे भेटशील. गाईज हा मला एक फोन नाही
बरं ठीक आहे सगळं जाऊ दे. मला माझ्या सबस्क्रायबर्सवर विश्वास आहे, तुझ्या सबस्क्रायबर्सवर विश्वास आहे, त्यांना माझ्यावर एकदम विश्वास. तू मला किती पण निगेटिव्ह कर, निगेटिव्ह होत नाही. लोक मला चांगलं समजतात. आई मोठा देवी तू पण कशी खोटं बोलते तुझ्या भक्ताला. गाईज आम्ही आता चाललोय शूटला आणि आई मोठा देवी बस बस इतकंच मिळणार आहे फुटेज. आता तिला खोटं बोलण्याचं खोटं बोलण्याची काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. हो ठीक आहे बघूया आता कोणाला शिक्षा होते हे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये मग तुम्हाला सांगेल. जर आमच्या सोबत काय झालं तर आणि मला काहीतरी झालं पाहिजे ना अशी विचार करतो. बापरे मी बोलली आम्हाला काय झालं आम्हाला पण नाही झालं पाहिजे. मला तर अजिबात विचार तू केलास माझ्याबद्दल. मला तर अजिबात पटलं नाही. मला पण नाही पटलं. हे किती हे निगेटिव्ह करू दे हिने. मला माहिती मी तुमच्या मनात लय मोठं घर केलंय, बंगला बांधलेला आहे. त्याच्या बंगल्यात ही काढू नाही शकत आज आलेली पोरगी. काय नाही पण आता माझ्या बंगल्यात माझे सगळे सबस्क्रायबर्स आहेत. मनाच्या बंगल्यात त्यांच्या बंगल्यात तू आहे. हा त्यांच्या पण बंगल्यात मी आहे. माझ्या पण बंगल्यात ते माझा अख्खा बंगला त्यांच्या नावावर आहे. वेड्या माझे सबस्क्रायबर्स आहेत. अरे बंगल्याला जागा माझी अरे पैसा पैसा हा दोन आवर आहे नाम पे निघालाय. बापरे सो गाईज खूप मस्ती झाली. आम्ही खूप दिवसांनी भेटलो आज. हो की नाही रे विशाल. अरे फेक नको ना वागूस यार. रिअल अरे खरंच बोलते मला ह्याची लोक बघतात किती फेक. सो गाईज मला लिटरली ह्याची आठवण येत होती आणि हा त्यादिवशी फोनवरती माझ्याशी बोलत होता बर का. आणि मी ह्याला बोलली अरे हमको तुम्हारी याद आ रही है बहुत दिन हो गए. हा ह्याला दोन मिनिटांनी विचारलं विशाल आता मी काय बोलती. तू ते हे बोलली उद्या किती वाजता निघणार आहे. ये जो दिखताय ना साधा साधा मोडा माझा विशाल ये अजिबात नाही. बघा बघा चुरण फुटचा. सो गाईज खरंच हा खूप दिवसांनी भेटला आणि तो पण मला मिस करत होता. आय थिंक का हसतोय यार बोल ना. हो करत होतो म्हणून आम्ही पोहोचलोय सेट वरती मगाशी 4 वाजले असेल आणि मी 4 वाजल्यापासून डायरेक्ट झोपलो कारण मी खूप लांब पासून गाडी चालवून आलो होतो. तर आता परत इथून मला परत गाडी चालवतच जायचं म्हणून मी झोपलो. आणि मी काही शूट बीट केलंच नाही. बनींनीच फोटोशूट केलेला आहे, तिने व्हिडिओ काढलेले आहेत. आमचं उद्या जे गाणं येते त्या गाण्याच्या शूटसाठी आलो होतो आम्ही. रील्स वील शूट करायला, फोटोशूट करायला, पोस्टर शूट करण्यासाठी फोटोज नव्हते त्यासाठी. पण आता मला झोप लय आली म्हणून ते थांबवलं. आणि इथं तो सेट पण नव्हता की असा तो प्रॉपर महाराजांच्या काळातला तो सेट तो पण नव्हता इथं. आता आपण हे उद्या शूट करूया शेतामध्ये. बनीच्या घरी आम्ही गेलो होतो आता जस्ट जेवायला. बनी मेनू सांगतेस का तू दरवेळेसचा मला जे करतात तुमच्या घरचे. सुरमय आणि सुरमयच कालू आण. पण बनी काय कधीच करत नाही कारण तिला काही येतच नाही. आमच्या घरात असल्यावर करती, तुमच्या घरात असल्यावर करती का यार. पण करते ना, व्हॅल्यूज नाही. काय बोलायचं.